वर्ध्याचं सेवाग्राम आश्रम म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यस्पर्शानं पावन झालेली भूमी. या ऐतिहासिक आश्रमाचं पावित्र्य कायम राहावं आणि प्रदूषणाचा दुष्परिणाम होऊ नये यासाठी आश्रमाच्या 10 किलोमीटर परिसरात कारखाने बंदीचा आदेश माजी पंतप्रधान राजीव गांधींनी दिला होता. पण काँग्रेस सरकारनं राजीव गांधींच्याच आदेशाला आता हरताळ फासल्यानं सेवाग्राम आश्रम प्रदूषणाच्या विळख्यात गुदमरतोय. राहुल गांधी तरी याकडे लक्ष देतील का ते पाहूयात. पण एक नजर या विशेष रिपोर्टवर. 30 एप्रिल 1936 ला गांधीजी वर्ध्याला वास्तव्याला आले तेव्हा सेवाग्राम हे शेगाव नावानं ओळखलं जायचं. आता गांधींच्या सेवाग्राममध्ये देशविदेशातून हजारो पर्यटक गांधीजींची महती जाणून घेण्यासाठी येतात. पण या आश्रमाचं अस्तित्व सध्या धोक्यात आलंय. याचं कारण म्हणजे सेवाग्राम परिसरात वाढत चाललेलं प्रदूषण. माजी पंतप्रधान राजीव गांधी जेव्हा सेवाग्रामला आले होते तेव्हा त्यांनी ऐतिहासिक वास्तूचं जतन व्हावं यासाठी कारखाने बंदीचा आदेश दिला होता. सेवाग्राम गांधी आश्रमाच्या 10 किलोमीटर परिसरात कुठल्याही प्रकारचे कारखाने किंवा उद्योगधंदे निर्माण होता कामा नये असे त्यांचे स्पष्ट आदेश होते. मात्र राजीव गांधी यांच्या आदेशाची उघडउघड पायमल्ली झाल्याचं चित्र सेवाग्राममध्ये पाहायला मिळत आहे. महात्मा गांधींचा आश्रम आहे, संबंध जगभरामध्ये तो एक प्रेरणास्रोत आहे. ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्यांनी विवेकाने ह्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. कुठले उद्योग त्या ठिकाणी यावेत, कुठले कारखाने त्या ठिकाणी यावेत, याचा निर्णय शेवटी सरकारने घ्यायचा असतो. सेवाग्राम आश्रमापासून 4 किलोमीटर अंतरावरती उत्तम गालवा आणि लॉयड स्टील हे मोठे औद्योगिक कारखाने उभे राहिलेत. हे कारखाने या ठिकाणी येऊ नयेत तसंच आश्रम परिसरापासून लांब असावेत अशी मागणी सेवाग्राम आणि वर्ध्यातल्या गांधीवाद्यांनी केली होती. अगदी त्यासाठी कितीतरी वेळा आंदोलनं देखील करण्यात आली मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या ठिकाणी कारखान्यांना परवानगी देऊन केंद्र आणि राज्यातलं काँग्रेस सरकार राजीव गांधींच्याच आदेशाचं उल्लंघन करत असल्याचा आरोप गांधी विचारवंत करतायत. कॅबिनेट डिसिजन वगैरे असं जे काय प्रक्रिया असते त्यामुळे ते अजिबात तो निकष न लावता लोकांना परवानग्या देत आणि त्यामुळे आता ते सिमेंटचं जाळं होईल आणि आपल्या खेडेगावामध्ये ओट्यावरचा मारुती जसा असतो तसा ओट्यावरचा राष्ट्रपिता अशी महात्मा गांधींची अवस्था करण्यात येईल. सरकारची पण एक चूक झाली की त्यांनी ते त्यांनी पाहायला पाहिजे होतं की ही चूक त्यांनी करायला नको होती, त्यांना परवानगी द्यायला नको होती. बापू कुटी का ही नहीं वर्धा शहर के अंदर भी प्रदूषण का असर बहुत बड़ा है. महात्मा गांधींसोबत 1942 चले जाओ चळवळीत सहभागी झालेले वसमत इथले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक गंगा प्रसाद अग्रवाल आज 92 वर्षांचे झालेत. आश्रमाला प्रदूषणाच्या विळख्यातून वाचवण्यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा त्यांचा निर्धार आहे. अखिल भारतीय सर्वोदय मंडळाच्या आगामी अधिवेशनात आंदोलनाची रूपरेषा ठरणार आहे. ये कोई अच्छे लोग है ऐसा लगता नहीं है. वो अपने व्यापार के हिसाब से कारोबार के हिसाब से देखते हैं. उनको गांधी की जरूरत नहीं है, किसी की जरूरत नहीं है. इसीलिए ये हालत पैदा हुई है. गांधीजींचा आश्रम हा विषय संवेदनशील असल्यानं जिल्हाधिकारी नवीन सोना यांच्यासह अन्य अधिकारी याबाबतीत बोलायला टाळाटाळ करतायत. त्यामुळे गांधीवादी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा बापूजींनी दाखवलेला सत्याग्रहाचा मार्गच अवलंबावा लागणार आहे असं दिसतंय. हिंगोलीहून कल्पना उंदळासह अमित देशपांडे, झी मीडिया, वर्धा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.